अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा येथील ज्ञानेश्वर तवर यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींवर तात्काळ कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज बंजारा समाज सुधारक मंडळ जामनेर यांच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे आणि जामनेर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। ज्ञानेश्वर प्रताप तवर हे दिनांक 17/5/2019 रोजी मोटरसायकलने घाणेगाव येथे जात असताना वाकडी येथे अचानक कुत्रा समोर आल्याने मोटरसायकलवरचे नियंत्रण सुटून एका महिलेला गाडीचा धक्का लागला। त्याचवेळी त्या महिलेच्या सर्व नातेवाईकांनी व तेथील जमावाने ज्ञानेश्वर प्रताप तवर यांच्यावर लाठाकाठ्यांनी जबर मारहाण केली। या मारहाणीत तवर हे बेशुद्ध पडले। त्यावेळी त्यांना गोदावरी हॉस्पिटल येथे नेण्यात आले असता 18 रोजी त्यांचा मृत्यू झाला। हा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नसून जमावाने केलेली हत्याच आहे असे म्हणत जमावातील लोकांवर तात्काळ 302 कलम दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। ज्ञानेश्वर तवर हे घाणेगाव तांडा सासवड जात असताना योगाव एक वाकडी या गावाला कुत्रा समोर आला आणि त्याला वाचवण्यासाठी गाडी फिरवली तर एका लेडीचा कट लागला। त्या लेडीचा कट लागल्यामुळे त्या गावातील काही लोक नवरा त्यांचा वीर सगळ्यांनी येऊन त्या मुलाला विचारपूस न करता कायद्याची काही गोष्ट न करता कायद्याकडे त्या पोलिसाकडे तक्रार न करता त्याला डायरेक्ट मारहाण केली। इतकं मारहाण केली त्या अक्षरशः तो त्या खडीचा पूरवर खडीचा दीपवर बेशूद पडला। बेशूद होपर्यंत ते लोक मारत होते। बेशूद झाल्यानंतर ते बाजू झाले आणि एका सज्जन माणसाने फोन केला की असा तो व्यक्ती इथं वैध म्हणजे बेशूद पडला आहे, कोणाचा असेल ओळखीचा तर कळवा। आमदार रामसिंग नाईक व बाळू चव्हाण यांच्याकडे तो फोन आहे आला। त्यांनी ओळखलं की हा डोहरी तांड्याचा युवक आहे। लगेच त्यांनी डोहरी तांड्यात केलं आणि काही लोक तिथे त्यांना घेण्यासाठी गेले। आमचा विकास पवार त्यांचा चुलत भाऊ आहे, तो घ्यायला गेला असता तो बेशूद अवस्थेत होता। नंतर त्याला ह्यांमध्ये नसिराबाद दवाखान्यात नेलं। दवाखान्यात असताना तो मृत पावला। खरं म्हणजे त्या डॉक्टरने विचार केलं तर त्या डॉक्टरनी सांगितलं की याला बेदम मारण्यात आला आहे म्हणून हा मेला। असं झाल्यावर या विकास पवारने पोलीस स्टेशनला घटलं आणि सांगितलं की माझा भावला बेदम मारहाण झाली आहे, तुम्ही संबंधित माणसावर एक तर चौकशी करा नाही तर गुन्हा दाखल करा। वास्तविक पोलीस हे आमचे रक्षक आहेत, कोणतेही न्याय मागण्यासाठी त्यांच्याकडे जातो, पण तसं न होता विकास तवर यांनी SP फोन केला तो कुठेतरी मनात राग आला आणि त्या मनात राग त्यांनी त्या विकास तवर काढला तर काढलंही नाही बोललंही नाही अक्षरशः पट्टे आणि काडीनं त्याला झोडपलं। वास्तविक लोकशाहीचं असं नाही, जो माणूस न्याय मागायला आला आहे त्याला न्याय दिला गेला पाहिजे, शहानिशा केला पाहिजे। तो अक्षरशः कोणी मारल्यानं मेला आहे की ॲक्सिडेंटनं मेला आहे आपण असं ठरवू नये, तो ॲक्सिडेंटनं मेला आहे किंवा मार तुम्ही तिथे स्पॉटवर चौकशी करा आणि ते शहानिशा करा। वास्तविक तिथे मी असं ऐकून आहे की तिथे संबंधित पोलीस पाटीलसुद्धा होते, त्यांनी त्या कळवायला पाहिजे होतं पण त्यांनी त्या कळवलं नाही। जाणून बुजून त्या युवकाला मारहाण केली आणि त्याला मरेपर्यंत मारतं या मरेपर्यंत चौकशी झाली नाही, विकास तवरला मारहाण केली म्हणून आमचा बंजारा समाज सगळ्या पक्षाचे पदाधिकारी यांना वाईट वाटलं तर निश्चितसाठी आम्ही सरकारला निवेदन देणार आलो, साहेबांना निवेदन दिलं, SP साहेबांना निवेदन दिलं, या लोकांवर 302 गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होतं। परत त्याचबरोबर ज्या लोकांनी चौकशी केली नाही त्यांनाही डिपार्टमेंटची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित पोलीस पाटलांनी तिथे काय केलं आणि का चौकशी केली नाही का रिपोर्ट पाठवाय म्हणून पहिल्यांदाच तिथल्या पोलीस पाटलावर चौकशी झाली पाहिजे आणि त्याला दंड मिळाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि हेच निवेदन मी साहेबांना दिलं आणि चौकशी होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल पाहिजे। मी पोलीस स्टेशनला विचारलं असतं आकस्मिक मृत्यू ED नोंद केली, वास्तविक ED नोंद केल्यामध्ये आमचा काही दुमत वर्षात आहे, तो 28 वर्षात आहे, त्याला लहान मुलं आहेत, त्याचं जीवन ती पोरगी कशी जगेल। तुम्ही इथे बसल्यावेळेला सांगता की त्याला ॲक्सिडेंट झाला आहे तो मेला आहे, ती बरोबर नाही, याचा निषेध म्हणून आम्ही आज सगळे पदाधिकारी जिथपर्यंत आलो साहेबांना निवेदन दिलं आमची भावना शासनापर्यंत कळवतील अशी त्यांच्याकडे अपेक्षा असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।